नागपूरच्या आमदार निवासात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. हा प्रकार नेमका कसा घडला आणि मुळात आमदार निवासातील रूम आरोपींना कशी मिळाली, पाहूया हा रिपोर्ट. नागपूरच्या आमदार निवासातली रूम नंबर 320 जिथं कायदे बनवणारे आमदार राहतात त्याच आमदार निवासाच्या या खोलीत भ्रूणास्पद घटना घडली. एका 17 वर्षांच्या तरुणीवर दोघा नराधमांनी तब्बल 4 दिवस सामूहिक बलात्कार केला. नागपूरच्या गट्टीखदान परिसरातल्या PB ज्वेलर्सचा मालक मनोज भगत आणि केबल दुरुस्ती करणारा रजत मद्रे यांनी कट रचून या तरुणीला जाळ्यात ओढलं. ही तरुणी भगतच्याच दुकानात कामाला होती. 14 एप्रिलला घरी कार्यक्रम असल्यानं अमरावतीहून 2 पाहुणे येणार आहेत असं खोटं कारण सांगून भगतनं आमदार निवासमधली रूम बुक केली. त्यात त्यानं पीडित मुलीच्या घरीही खोटं सांगितलं. माझ्या कुटुंबासह तिला भोपाळला फिरायला नेतोय असं सांगत त्यानं तरुणीच्या पालकांची परवानगी मिळवली. या 4 दिवसांच्या काळात त्यांनी तरुणीला बियर पाजून तिच्यावर बलात्कार केला. 17 तारखेला पीडित मुलीच्या आईच्या तकरारीवरून आपण IPC 363 किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला समजलं की या ठिकाणी 2 आरोपी आहेत. 2 आरोपींमध्ये जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीने त्या मुलीला पीडित मुलीला आपल्या घरातून तो घेऊन गेलेला होता आणि आमदार निवासची रूम बुक करून त्या ठिकाणी ते राहत होते आणि त्या ठिकाणीच हा बलात्काराचा प्रकार झालेला आहे आणि त्यावरून मग आपण काल सकाळीच त्यामध्ये सेक्शन्स वाढ करून गँगरेपचे सेक्शन्स लावून पुढील तपास करत आहोत. 16 एप्रिलला तरुणीची तब्येत बिघडली तेव्हा पांढऱ्या रंगाच्या MH 31 EK 5408 क्रमांकाच्या फोर्ड फिगो कारनं मानकापूर भागातल्या खासगी डॉक्टरकडे नेलं. उपचारानंतर तिला परत आमदार निवासात आणलं. पण 4 दिवस हे सगळं घडत असताना हा प्रकार आमदार निवासमधल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात कसा आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. योगेश भुसारी त्याला सांगितलं का याच्याकडे म्हणजे पाहुणे येणार आहे, दोघे त्याचे मित्र येणार आहे, 14 एप्रिलचा प्रोग्राम आहे, दोघे मित्र येणार आहे आणि ते थांबतील इथे. तर अशा प्रकारे ते रूम 1000 रुपयाची ते TMR रसीद वगैरे जे भाडून आणि त्याला रूम अशी देण्यात आली. आमदार निवासात हा प्रकार घडल्यानं आता सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. पुढे असं होऊ नये कारण हा जो प्रकार झाला अतिशय गंभीर आहे आणि फार खराब प्रकार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी आपण एक समितीच तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण काम करतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अशा प्रकारे कुणी आला आणि 1000 रुपये भरणार असेल तर ती रूम भाड्याने देण्याचा प्रघात आहे. त्याचा जो दुरुपयोग झाला त्याची सखोल चौकशी करून ही कारवाई करावी लागेल. हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरचा आमदार निवास आमदारांसाठी राखीव असतं. मात्र इतरवेळी इथल्या खोल्या शासकीय कर्मचाऱ्यांना तसंच खासगी व्यक्तींनाही 1000 रुपये भाडं देऊन मिळवता येतात. पण या लाजीरवाण्या घटनेनंतर तरी आमदार निवास प्रशासनाला जाग येणार का? जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.